छत्रपती शाहू महाराज कलाप्रेमी होते त्या काळात काळू बाळू या तमाशा कलावंतांच्या अगोदरची पिढी म्हणून शिवा संभा कवलापूरकर यांचा तमाशा प्रसिद्ध होता या जोडीतील संभा हे हुबेहूब शाहू महाराजांसारखे दिसायचे त्यांनी शरीर यष्टी देखील महाराजांसारखीच कमावली होती ते फेटा देखील महाराजांसारखाच नेसायचे तमाशामध्ये राजाचा ड्रेस घालून फेटा नेसला की ते हुबेहूब शाहू महाराज दिसायचे कोल्हापूर येथील खासबाग मैदानात त्यांचा तमाशा होता स्तंभाचा प्रवेश होताच प्रेक्षक उठून उभे राहत होते शाहू महाराज म्हणून मुजरा करत होते ही गोष्ट कोल्हापूर येथे महाराजांपर्यंत गेली शाहू महाराज घोड्यांचा ताफा घेऊन खासबाग मैदानात आले महाराज येताच त्या ठिकाणी असलेले प्रेक्षक उभे राहिले इतर तमाशा कलावंत प्रेक्षक सर्वांनी महाराजांना लवून मुजरा केला मात्र स्टेजवर असलेले संभा आपल्या वगनाट्यातील डायलॉग म्हणत राहिले त्यांनी महाराजांना मुजरा केला नाही ही बाब तिथे असणाऱ्या सर्वांना त्यावेळी खटकली होती वगनाट्य संपताच संभा खाली आला संभा आणि शिवा यांनी महाराजांना तीन वेळा लावून मुजरा केला मुजरा का केला नाही याबाबत त्यांनी स्वतःच महाराजांना स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की मी स्टेजवर खोट का असे ना पण विक्रमराजाच्या भूमिकेत होतो त्यामुळं राजानं शाहू महाराजांना मुजरा करणं हा त्यांचा अपमान झाला असता मी आता एक वेळ काय तीन वेळा तुम्हाला मुजरा करतो असा खुलासा संभा यांनी केला एका तमाशा कलावंताची त्याच्या कलेवरची निष्ठा आणि त्याचा ताट बाणा पाहून शाहू महाराज खुश झाले त्यांनी संभा यांना सोन्याचं पदक भेट दिलं संभा यांनी आयुष्यभर शाहू महाराजांचा आदर करत त्यांची ही आठवण जपून ठेवली शिवा संभा कौलापूरकर या तमाशा मंडळाची पुढची पिढी म्हणजेच काळूबाळू कौलापूरकर या दोघांची कला देखील महाराष्ट्रात अजरामर झाली तर या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा